नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी कोणती घ्यावी आणि केव्हा घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा, तसेच चॅनलला पण सबस्क्राईब नक्कीच करा। मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया पहिली फवारणी केव्हा घ्यायची। मित्रांनो, सोयाबीनमध्ये सुरुवातीला खोडमाशी, चक्री भुंगा आणि पाणी कुरतडणारी अळी यांचा प्रादुर्भाव होत असतो। त्याचबरोबर सोयाबीनवर तणनाशक फवारले असेल तर त्यानंतर सोयाबीन पिवळा होताना आपल्याला दिसतो। मित्रांनो, त्यासाठी आपण पहिली फवारणी ही 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान घेतली पाहिजे, जेणेकरून आपली सोयाबीन जास्त खराब होणार नाही। मित्रांनो, आता आपण बघूया की पहिली फवारणी कोणत्या कीटकनाशकाची करायची। तर मित्रांनो, फवारणीआधी आपण आपल्या पिकाची पाहणी करावी। जर ढगाळ हवामानामुळे सोयाबीनच्या पानावर डाग पडत असेल तर ह्या फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, अन्यथा आपण फक्त कीटकनाशक वापरू शकता। त्यासोबतच मित्रांनो, चांगल्या वाढीसाठी आणि चांगली फुटण्यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यावे लागेल। तर मित्रांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपण पेनोफास आणि सायपरमिथ्रिन घटक असलेले प्रोपिक सुपर आणि त्यासोबत टॉनिक म्हणून आपण झिब्रालिक ॲसिड घटक असलेले आवाड हे टॉनिक घेऊ शकता। प्रोपिक सुपरमुळे आपल्या पिकातील सर्व किडींचे नियंत्रण होऊन जाईल आणि आवाडमुळे पिकातील पिवळेपणा दूर होईल, पिकाची चांगली वाढ होईल, चांगले फुटवे फुटतील। जर तुम्हाला टॉनिक घ्यायचे नसेल तर तुम्ही 19-19-19 हे विद्राव्य खत देखील घेऊ शकता, याचेसुद्धा तुम्हाला रिझल्ट चांगले बघायला मिळतील। प्रमाणाचा विचार केला तर 20 लिटर पाण्यात आपण 40 ml प्रोपिक सुपर आणि 50 ml आवाड घेऊन याची फवारणी करू शकता। आणि 19-19-19 जर फवारणार असाल तर 20 लिटर पाण्यात तुम्ही 60 ते 70 ग्रॅम घेऊन याची फवारणी करू शकता। ह्या फवारणीचा आपल्याला नक्कीच चांगला रिझल्ट बघायला मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा, तसेच तुमच्या मित्रांना पण शेअर करा। काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून विचारा, आणि जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।